नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, या रक्षाबंधनाला सगळ्यात पहिली राखी कोणाला बांधावी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वामींनी त्या काळात दिलेलं आहे, तर मग तेच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, आज आम्ही या व्हिडिओमध्ये ज्यांना सगळ्यात पहिली राखी तुम्हाला बांधायला सांगतोय, ती जर तुम्ही बांधली तर तुमचं अख्खं आयुष्य पूर्णपणे सत्कारणी लागेल। मित्रांनो, तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी संपतील एवढी ताकद यामध्ये आहे। मित्रांनो, तर कोण आहे ते, तर चला जाणून घेऊयात। मित्रांनो, आपण देवाला मानतो बरोबर, आपल्याला पहिली राखी ही भगवंतालाच बांधायची। मग कुठल्या देवाला बांधायची? तर मित्रांनो, संकटमोचन हनुमान असतील, स्वामी समर्थ महाराज असतील, किंवा कुठलीही देवता असेल, ज्या देवतेवरती तुमची मनोभावे श्रद्धा असेल तो देव, किंवा मग कुठलाही देव जर समजा तुमच्या मनात आत्ता या क्षणी नसेल, तर स्वामी समर्थ महाराजांच्या हातामध्ये तुम्ही पहिली राखी बांधा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या। मित्रांनो, तुम्हाला कोणतीही प्रार्थना करायची असेल तुम्ही त्यांच्याकडे करू शकता। तुम्ही त्यांच्याकडे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये हवं आहे ते मागू शकता, कारण या दिवशी ते देखील नाही म्हणू शकत नाहीत हे लक्षात ठेवा। तर मग मित्रांनो, अशाच पद्धतीनं विष्णू भगवान असतील, दुर्गा माता असेल, मारुती राय असतील, तुम्ही तुमच्या देवाला राखी बांधा आणि मनापासून त्याच्याकडे मागा जे तुम्हाला हवं आहे ते। नाही हा शब्द त्यांच्या तोंडून आज बाहेर पडू शकत नाही, कारण आज आहे रक्षाबंधन। तर मग मित्रांनो, त्यानंतर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता आणि अजूनही बाकी तुमचे जे सोपस्कार आहेत ते पार पाडू शकता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा एक छोटासा प्रयत्न आहे देवाला ब्लॅकमेल करण्याचा, आणि ते देखील तुमच्या प्रेमापोटी तुमच्याकडून ब्लॅकमेल होऊन घ्यायला तयार असतात, फक्त तुम्हाला पुढाकार घ्यावा लागतो त्यासाठी। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।